नमस्कार मित्रांनो, ऑल अराउंड या ऑफिशियल चॅनलवर आपले सर्वांचं हार्दिक स्वागत. आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. केस काळे करणे म्हणजेच परमनंटली कायमचे तुमचे जर केस काळे करायचे आहेत, त्यासाठी खूप प्रभावी आणि सातत्य जर ठेवलं तर 100% तुमचे केस जे आहेत ते काळे होत असतात. हल्ली अगदी 20 किंवा 25 वयामध्ये देखील तरुणींचे केस पांढरे झालेले आपण पाहतो. याच्यामध्ये अनुवंशिकता हे जर एक कारण सोडलं तर बाकीच्या सगळ्या कारणांमध्ये तुम्ही तुमचे पांढरे केस कायमचे काळे करू शकता. आणि त्यासाठी हा उपाय मी घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये आपण 3 पदार्थ वापरणार आहे. व्हिडिओमध्ये जो पदार्थ तुमच्या समोर दिसतोय याबरोबर अजून 2 पदार्थ आपण घेणार आहोत आणि त्याचा एक इतका प्रभावी उपाय मी बनवणार आहे की सलग 15 दिवस तुम्ही हा उपाय केला तर लगेच तुमच्या केसांचा रंग बदलणार आहे आणि हळूहळू तुमचे केस कायमचे काळे होणार आहे. तर व्हिडिओमध्ये जो पदार्थ तुम्हाला दिसतोय मित्रांनो, याला म्हणतात कलोंजी. ही कलोंजी तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. मोठ्या किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्ही कलोंजी जर मागितली तर तुम्हाला सहज कलोंजी उपलब्ध होईल आणि अगदी नाम मात्र पैशामध्ये उपलब्ध होते. इंग्रजीमध्ये याला मँग्रेल असं संबोधलं जातं. आता या कलोंजीमध्ये इतके आश्चर्यकारक घटक आहेत. याच्यामध्ये तुमच्या केसांना आवश्यक असणारं मेलॅनिन आहे, प्रोटीन आहे, त्याचबरोबर तुमच्या केसांचा रंग काळा करण्यासाठी याच्यामध्ये जो नॅचरल कलर आहे तो इतका प्रभावी आहे की तुमचे केस कायमस्वरूपी काळे होतात. असे हे कलोंजी आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. याचबरोबर अजून 2 पदार्थ आपण वापरणार आहोत. तर ते कोणते 2 पदार्थ आहेत आणि कृती आपण कशी करणार आहोत ते मात्र शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, कृतीला फास्ट सुरुवात करूया. कृती सोपी आहे. आपण जी कलोंजी घेतलेली आहे ती हलकी भाजून घ्यायची आहे. या ठिकाणी मी थोड्या प्रमाणात तुम्हाला करून दाखवणार आहे. या ठिकाणी मी हे 2 चमचे कलोंजी या ठिकाणी घेतोय. ही 2 चमचे कलोंजी अगदी हलकी लालसर पडेपर्यंत भाजायची आहे. कलोंजीची जर पावडर आपण केली आणि ती सकाळी कोमट पाण्यामध्ये घेतली तरी सुद्धा केसांसाठी चांगला फायदा होतो. अशा प्रकारे कलोंजी भाजून झाल्यानंतर आपल्याला महत्वाचा जो घटक टाकायचा आहे ते आहे खोबऱ्याचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल. याने आपले केस तुटत नाहीत, केस लांब होतात आणि बऱ्याच महिला भगिनी हे खोबऱ्याचं तेल लावत असतात. हेच खोबऱ्याचं तेल आपल्याला घ्यायचं आहे. या ठिकाणी उपाय करून दाखवण्यासाठी मी थोड्या प्रमाणात घेणार आहे. तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणात देखील घेऊ शकता. या ठिकाणी साधारण 30 ml खोबऱ्याचं तेल मी घेतलेलं आहे. त्यासाठी 2 चमचे कलोंजी टाकलेली आहे. अजून एक पदार्थ आपल्याला टाकायचा आहे आणि तो आहे मेथी दाणे. मेथी दाण्यामध्ये प्रोटीन्स आहेत, कॅल्शियम आहे, तुमच्या केसांना आवश्यक असणारा व्हिटॅमिन देखील आहे. त्यामुळे मेथी दाणे खूप आवश्यक आहे. रात्रभर पाण्यात भिजून मेथी दाणे सकाळी जर खाल्ले तर त्याचा देखील केसांसाठी फायदा होतो. या ठिकाणी आपल्या लावायच्या उपायामध्ये आपण या ठिकाणी 1 चमचा मेथी दाणे या ठिकाणी घेणार आहोत. लक्षात ठेवा, फक्त 1 चमचा मेथी दाणे आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत. आता हे मेथी दाणे आपण याच्यात टाकूयात. आता हे मिश्रण आपल्याला काय करायचंय तर याला हलकीशी उष्णता देत राहायची आहे. हलकासा ब्राऊन शेड येईपर्यंत आपण तेलाला उकळू देणार आहोत. मेथी दाण्याचा आणि कलोंजीचा अर्क या तेलामध्ये उतरेल. त्यानंतर तुमचे पांढरे केस काळे होण्यासाठी आवश्यक घटक त्यामध्ये उतरणार आहेत. हे तेल कसं लावायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पहा, हलकासा ब्राऊन शेड तेलाला आलेला आहे. आपण आता हे तेल उतरून घेऊया. पांढऱ्या केसावर तयार झालेलं रामबाण तेल आपण गाळून घेऊया आणि एका कंटेनरमध्ये याला साठवून ठेवणार आहोत. बघा, गाळून घेताना तुम्ही पाहाल की हलकासा ब्राऊन कलर याला आलेला आहे. कलोंजी आणि मेथी दाणे अगदी काळे पडलेले तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारे तुम्ही गाळून घ्या. तुम्हाला मोठ्या प्रमाणात बनवायचं असेल तर 250 ml खोबरे तेल, त्यासाठी 50 g कलोंजी आणि 25 g मेथी दाणे तुम्ही घ्यायचे आहेत. हे तुमचं चमत्कारिक तेल तयार आहे. अगदी सोपी कृती आहे. घरात सहज तुम्ही हे तेल बनवू शकता आणि अगदी महिन्याभरासाठी सुद्धा तुम्ही साठवून ठेवू शकता. त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. अशा प्रकारचं तेल तयार करा आणि घरीच तुम्ही तुमचे पांढरे झालेले केस कायमचे काळे करा. बाजारातील महागडे तेल वापरण्यापेक्षा हेच तेल वापरा. पुन्हा भेटूया अशाच आयुर्वेदिक आणि सौंदर्य टिप्समध्ये. धन्यवाद.